उड़े वैकृतिक रहस्य या तीनही देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या त्रिगुणा परमेश्वरी आहे। त्यांचीच रूपे शर्वा चंडिका दुर्गा भद्रा आणि भगवती अशी नावे आहेत। भगवान विष्णूची योगनिद्रा सांगितलेली त्यात मधुकैटभाच्या नाशासाठी ब्रह्मदेवाने जगदंबेचे स्तवन केले। ती महाकाली तिच्या नाशासाठी तयार झाली। तिला 10 तोंडे 10 हात 10 पाय असून काजळाप्रमाणे काळी आहे। तिचे दात आणि दाढा तेजाने चमकत आहे। ती भयंकर स्वरूपाची असून तिचे सुस्वरूप सौभाग्य कांती महासंपत्तीचे अधिष्ठात्री आहे। तिने हातात तलवार बाण शूल गदा धनुष्य घेतले आहे। त्यातून रक्त गळणारे मस्तक धारण केले आहे। श्री विष्णूची माया तीच आहे। तिची आराधना केल्यास ती उपासकांच्या सर्व इच्छा पूर्ण करून दुसरी महालक्ष्मी आहे। तिने महिषासुराला मारले। तीच सर्व सुख देऊन तिचे मुख निळे होते। लाल रंग तिचा आहे। ती अत्यंत पराक्रमी अजय आहे। तिने अलंकार पुष्पमाळांची घातली आहे। तिला असंख्य भुजा आहेत। तरी तिला 18 भुजा आहेत असे मानून तिची पूजा करावी। तिने उजव्या हातात खालच्या हातापासून डाव्या हाताच्या खालच्या हातापर्यंत प्रत्येक हातात आयुध धारण केले आहे। ही देवी कमळाच्या आसनावर बसली आहे। हातात शंख घंटा चक्र त्रिशूळ पाश शक्ती दंड चर्म कमंडलू आहे। अशा महालक्ष्मीची पूजा करणारा सर्व लोकांचा आणि देवांचा स्वामी होतो। तिसरी देवी आहे सरस्वती। सत्वगुणांच्या गौरीच्या देहातून ती तयार झाली आहे। तिने हातात तिने शुंभासुराचा वध केला। तिने 8 हात असलेल्या तिच्या हातात धनुष्य घंटा नांगर बाण हातात घेतले आहे। हिची भक्तिभावाने पूजा केल्यास सर्वज्ञता येते। जेव्हा महालक्ष्मीची पूजा करतात तेव्हा तिची मध्यभागी स्थापना करावी। तिच्या उजव्या बाजूला महाकाली डाव्या बाजूला महासरस्वती ठेवावी। मागच्या बाजूला ब्रह्मादी 3 दंपत्ये ठेवावी। महालक्ष्मीच्या अगदी मागे सरस्वती सह ब्रह्मदेव उजवीकडे गौरी सह रुद्र आणि उत्तरेकडे लक्ष्मी सह विष्णू ठेवून पूजा करावी। महालक्ष्मी महाकाली या तिन्ही देवीच्या अवतारांची पूजा करताना तिच्या चरित्रातील स्तोत्र मंत्र म्हणावेत। या देवी पापाच्या पुण्याच्या अधीश्वरी आहेत। सर्व लोकांचे मुख्य माहेश्वरी देवी आहे। महादेवतांची भक्तिपूर्वक बळी आणि षोडशोपचारे पूजा करावी। हात जोडून तिची स्तुती करावी। जेव्हा एकच चरित्र वाचायचं असेल तेव्हा फक्त मध्यम चरित्र वाचावे आणि प्रथम उत्तर चरित्राचा फक्त पाठ करू नये। त्यामुळे पाठाची सफलता मिळत नाही। सप्तशतीचे श्लोक मंत्ररूप आहे। प्रत्येक श्लोकातील तीळ व तुपाने हवन करावे किंवा तिचे चरित्रासाठी हवेद्रव्य तयार करून हवन करावे। त्यानंतर देवीला विनम्रपणे नमस्कार करावा। याप्रमाणे देवीची दररोज पूजन करावे। त्यामुळे मनोवांछित इच्छा पूर्ण होतील। पुढील रहस्य आहे मूर्ती रहस्य।